नमस्कार. महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या 7-12 राजकारणाचा या कार्यक्रमामध्ये मी मधुसूदन पत्की आपण सर्वांचं स्वागत करतो. या अंतर्गतच आपण चर्चा एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाची करतोय, ती बिटवीन द लाईन. यामध्ये बिटवीन द लाईन या कार्यक्रमामध्ये आपण पाहतोय की एकूणच 288 जागा या विधानसभेच्या जाहीर झालेल्या आहेत. निवडणूक 21 तारखेला मतदान तर 24 तारखेला मतमोजणी होणार आहे. आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपण सर्वांना आवाहन करतो की 21 तारखेला आपण सगळ्यांनी मतदान करायचंय. तेव्हा या आवाहनाबरोबरच मी आजच्या मुख्य विषयाकडे येतोय. एकूण 4 तारीख ही सगळ्यांनी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती आणि या अंतिम तारखेला सगळ्या याद्या, सगळ्या पक्षांच्या याद्या आणि सगळे उमेदवार जाहीर झालेले आहेत. या सगळ्या पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करताना विविध निकष लावले, विविध कसोट्या त्यांनी उमेदवारांच्या घेतल्यात आणि त्यानंतर या याद्या जाहीर झाल्यात. मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने या याद्या जाहीर करण्यामधूनही आपली स्वतःची एक प्रतिमा उभारण्याचा, एक लखलखीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पक्षशिस्त म्हणजे काय असते आणि भाजपच्या पक्षशिस्तीचा दणका कोणाकोणाला बसला, या हा आपण एक छोटासा विषय या अनुषंगाने घेणार आहोत. तर भाजप शिस्तीचा दणका बसणारे सगळ्यात पहिले भाजपचे अतिशय निष्ठावान, सर्वसाधारणपणे 35 वर्षापेक्षा जास्त ज्यांनी कारकिर्द गाजवली, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSSचे जे कट्टर कार्यकर्ते आहेत ते एकनाथजी खडसे यांना, एकनाथ खडसे यांचा तिकीट, यांची उमेदवारी पक्षाने थांबवलेली आहे. याला वेगवेगळी कारणं आहेत. त्यांनी दरवेळा पक्षाच्या विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जी भूमिका घेतली, त्यांच्यावर जे जमीन घोटाळा प्रकरणाचे आरोप झाले आणि या सगळ्यातून पक्षाला आपली प्रतिमा आणि एक स्वच्छ उमेदवार देणं हा एक जो विषय होता, त्याचबरोबर अंतर्गत राजकारण असेल त्याच्याकडे आपण नंतर येणार. मात्र त्यासाठी एकनाथ खडसे यांचा पत्ता कट केलेला आहे आणि त्याऐवजी त्यांच्या मुलीला रोहिणी खडसे यांना त्यांनी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. एकीकडे त्यांची उमेदवारी रद्द करत असताना एकनाथ खडसे यांचा एक आदर म्हणून त्यांच्या मुलीकडे ही उमेदवारी जाताना आपल्याला दिसते. पुन्हा एकदा घराणेशाहीच्या विरोधात असणारा हा पक्ष होता, मात्र आता पुन्हा एकदा सगळेच पक्ष घराणेशाही सोडून देऊन इतर विषयांवर चर्चा करतात, त्यातलाच हा एक भाग आहे. दुसरा एक महत्वाचा, यादीमधला महत्वाचा आपल्याला मुद्दा असा पाहता येईल की प्रकाश मेहता जे मुंबईचे उमेदवार भाजपचे होते त्यांचाही पत्ता कट करण्यात आलेला आहे, त्यांना उमेदवारी दिलेली नाहीये. मेहता हे अनेक वादांमध्ये दरवेळा होते, कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम आणि बांधकाम व्यावसायिक ह्यांच्याबरोबरच त्यांनी पक्षाच्या संदर्भाच्या एकूणच विपरीत भूमिका काही वेळा घेतल्या का असं दिसावं असं चित्र होतं, शिस्तीच्या विरोधात जाणारं चित्र होतं आणि त्यामुळे प्रकाश मेहता यांचाही पत्ता कट केलेला आहे. विनोद तावडे खरं तर कॅबिनेट मंत्री, शिक्षण मंत्री आणि महत्वाचं म्हणजे 2014 ज्यांचं मुख्यमंत्री पदाकरता नाव घेतलं जात होतं असे दिग्गज नेते, त्यांनाही यावेळी तिकीट दिलं गेलेलं नाही. एकूणच ह्याची एक दोन कारणं असू शकतील. पक्षशिस्त हा जरी नसला तरी त्यांच्या अनेक निर्णयांमुळे एकूणच शिक्षक आणि शिक्षण या संदर्भामध्ये जो काही प्रश्नचिन्ह अनेक वेळा लागली कदाचित त्याचाही हा एक परिणाम असेल. आणि त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा राजकीय जे अंतर्विरोध आहे तोही आपण स्पष्ट करणार आहोत, मात्र तोही एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं, राजपुरोहित हे सुद्धा मुंबईचे उमेदवार आणि राजपुरोहित यांनी काही दिवसापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता पक्षाच्या नेतृत्वासंबंधात, पक्षाच्या धोरणासंदर्भात ते ज्या पद्धतीने टीकाटिपणी करत होते, पक्षाने शिस्त म्हणजे काय असतं हे दाखवण्याकरता त्यांनाही यावेळा घरी बसवलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे हा पण ऊर्जा मंत्री होते, कॅबिनेट मंत्री, त्यांनाही तिकीट दिलेलं नाही, त्यांना उमेदवारी दिलेली नाही. त्याच्याऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचं हा कार्यक्रम शूटिंग होत असेपर्यंत सुरू होतं. थोडक्यात या 5 महत्वाच्या मंडळींना घरी बसवण्यात आलेलं आहे. आता यातनं साधलं काय हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यातनं मला असं वाटतं की 3-4 मुद्दे महत्वाचे आपल्याला बिटवीन द लाईन याच्यामध्ये आपल्याला घेता येतील. एक म्हणजे पक्षाची शिस्त. पक्षाची शिस्त जे पाळणार नाही त्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल हा स्पष्ट संकेत किंवा एक कृती भारतीय जनता पक्षाने केलेली आपल्याला इथं दिसते आहे. सहसा एवढ्या मोठ्या मंत्र्यांना घरी बसवण्याचं धाडस कुठलाही पक्ष करणार नाही किंवा केलेले नाही आहे. मात्र फडणवीस सरकारने आणि एकूणच या निवडणुकीची रणनीती आखत असताना पक्षाला जी शिस्त आहे ती कठोरपणे पाळली गेली पाहिजे. मागच्या 5 वर्षात त्यांच्या शिस्तीचं मूल्यमापन, कामाचं मूल्यमापन हा निकष धरून त्यांना घरी बसवलेला आहे. मला वाटतं हा पहिला मुद्दा अतिशय महत्त्वाचा. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो
भारतीय जनता पक्षाला आपली प्रतिमा स्वच्छ करा. अनेक आयाराम भारतीय जनता पक्षामध्ये आले आहेत. सहकार क्षेत्र, सहकार क्षेत्रातली साखर कारखानदारे, सूत गिरण्या, विकास सोसायट्या, बँका, पतसंस्था यामध्ये अनेक भ्रष्ट असणारे किंवा ज्यांच्यावर अनेक आरोप झालेत अशी मंडळी आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे. भारतीय जनता पक्षाला आपली प्रतिमा सुधारण्याचा एक अतिशय महत्त्वाचा समस्येकडे किंवा मुद्द्याकडे तोंड द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी या 5 जणांना घरी बसवत शिस्त तुम्ही पण पाळली पाहिजे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. थोडक्यात आयाराम जे आहेत त्या आयारामांना हा एक इशारा असणार आहे की तुम्ही नीट वागला नाही तर आम्ही तुमची गय करणार नाही. साहजिकच आयारामांना जे काँग्रेस आणि विशेषतः राष्ट्रवादीतून आलेले आहेत, जिथे व्यक्तिसापेक्ष राजकारण चाललेलं होतं, आता पक्षसापेक्ष राजकारण कसं चालतं याचे वस्तुपाठ गिरवावं लागणार आहेत. त्यामुळे आयारामांना ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर जरी निवडणूक लढवत असले, निवडूनही आले तरी पण पक्षशिस्त ही पाळलीच पाहिजे असा ठोक इशारा या यादीतून दिला गेलेला आहे असं एक वाटतं. त्याचबरोबर पक्ष आपली प्रतिमा, जसं ही अनेक भ्रष्ट मंडळी किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत अशी मंडळी भारतीय जनता पक्षाने घेतली तेव्हा त्यांच्यामध्ये काय राहिलं असा एक जो लोकापवाद होता त्या लोकापवादाला पक्षाने कृतिशीलतेतून हे उत्तर दिलं आहे. आपली प्रतिमा लखलखित करण्याचा एक पुन्हा प्रयत्न केलेला आहे. मुंबईतली ही जी 3-4 मंडळी महत्वाची मोठी होती किंवा बावनकुळेंसारखा खडसेंसारखे, मगाशी आपण जाता जाता उल्लेख केला की अंतर्गत राजकारणामध्ये अतिशय महत्वाकांक्षा असणारा हा जो काही नेता होता एकनाथ खडसे यांना घरी बसवण्याचं धाडस या पक्षाने दाखवलंय आणि त्यातून आपली प्रतिमा उजळ केली पाहिजे, उजळ असली पाहिजे आणि लोकांच्या मनात भारतीय जनता पक्षाबद्दल पहिले इतकंच प्रेम राहिलं पाहिजे ह्या अनुषंगाने. शिस्तीचा पक्ष आहे, अनुशासन प्रिय पक्ष आहे, असं जे लोकांच्या मनात आपली प्रतिमा आहे ती कायम राहायला पाहिजे हा एक भाग आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला वाटतं 5वा मुद्दा मला असा चर्चा त्या संदर्भात करायची आहे की मुख्यमंत्र्यांना शीर्षस्थ त्यांचं जे नेतृत्व आहे अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी पूर्णपणे मोकळा हात दिलेला आहे. साहजिकच पुढची 5 वर्ष जी आहेत ती देवेंद्र फडणवीस यांना निष्कंटक एकही काटा असला नाही पाहिजे आपल्या वाटेत या पद्धतीने काम केलेलं आहे. साहजिकच एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, 5 वर्ष त्यांनी बऱ्याच वेळा खटपट केली. त्याचबरोबर विनोद तावडे, त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळेंसारखा एक जुना नेता अशी मंडळी होती. ह्या मंडळींना त्यांनी एका अर्थाने घरी बसवलं, ह्याला थेट कोणी होकार देणार नाही पण किंवा देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला तरी तेही त्याला थेट हो म्हणतील असं वाटत नाही कारण राजकारणात जे हो म्हणायचंय ते म्हणायचं नसतं, ते करून दाखवायचं असतं. त्यामुळे साहजिकच ही जी मंडळी आहेत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतली त्यांना थांबवलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा एक नक्कीच अंतर्गत विरोध किंवा अंतर्गत एक जी प्रक्रिया होती त्यामधलं आपल्याला जे पाहिजे ती माणसं, जी मंडळी आपल्याला पाहिजे तीच तिथे कशी घेता येतील या सगळ्या अर्थाने विचार करून भारतीय जनता पक्षाने आजची यादी जाहीर केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय हुशारीचं, चालाखीचं, आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत नेणारं राजकारण कसं करायचं हे त्यांच्या एकूणच रणनीतीतून दाखवून दिलेलं आहे. पुढची लढाई मतदारांबरोबर आहेत किंवा मतदार कौल देणार आहेत त्याच्यावर अवलंबून असेल, मात्र त्यासाठी एक प्रशस्त रस्ता मात्र त्यांनी आत्ताच आखून ठेवलेला आहे. आणि साहजिकच देवेंद्र फडणवीस अर्ज भरणार आहेत त्याकरता गडकरींनाही त्यांनी सोबत घेतलेला आहे. विदर्भ आणि त्याचबरोबर बाकी सर्व मुंबईपासून सगळ्या मंडळींना बरोबर घेत त्यांनी ही जी काही रणनीती आखलेली आहे असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी आपल्या मार्गातले एका बाजूला जे अडथळे होते ते दूर करत पक्षाची प्रतिमा उंचावत त्याचबरोबर नवीन आलेल्या मंडळींना एक थेट इशारा देत आणि पक्षाला पुन्हा एकदा लोकांच्या मनात स्वयंशिस्त, अनुशासन आणि नियम असणाऱ्या अशा तत्वांचा पक्ष म्हणून जी प्रतिमा आहे ती उजळ करत आपली वाटचाल सुरू केलेली आहे. तेव्हा अशाच काही गोष्टी आपण पुन्हा पुढच्या भागामध्ये बघणार आहोत बिटवीन द लाईनमध्ये. मी आत्ता इथे थांबतोय, मात्र पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण असाच एखादा विषय घेणार आहोत आणि बिटवीन लाईन नक्की काय आहे हे समजून घेणार आहे. मी मधुसूदन पत्की आता इथे थांबतो. धन्यवाद.